चांगली वाटली, खूप डिलिशियस पण आहे. लांब नमस्ते, मी आहे अशोक बस्ते. अशोक बस्ते आज घेऊन आलो आहे हॉटेल वेदांता, आणि ते वेदांता हॉटेल आहे जत्रा नांदूर नाका लिंक रोडला. चला तिथली स्पेशल मिसळ आपण बघूया आतमध्ये जाऊन, आणि फूड आणि ॲम्बियन्स बघूया. खूपच छान आहे. वा वाडा थीम आहे जय शिवराय. चला आतमध्ये बघूया. नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे नाशिक येथे वेदांता मिसळ येथे. नवीनच याची ओपनिंग झालेली आहे आणि अतिशय सुंदर असा इथं ॲम्बियन्स आहे, टेस्ट पण अतिशय सुंदर आहे. मी आत्ताच मिसळ इथं पूर्णपणे खाल्ली आहे. जी नाशिकची फेमस मिसळ आहे त्या पद्धतीनेच ही मिसळ बनवली जाते, आणि माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सगळ्यांनी येऊन इथे एकदा नक्की भेट. उसळचं फारसांचं आणि तिखटपणाचं जे प्रपोर्शनेट आहे ते एकदम छान आहे. म्हणजे आता मला तर आवडलंच आवडलं, माझ्या मुलाला पण जी वेदांता मिसळमध्ये तरीवाला रस्सा आहे, साधा रस्सा आहे, इकडे मटकी फरसाण शेव टाकलेले, तसेच साधी लस्सी आहे आणि मँगो लस्सी, कांदा, दही, गुलाबजामुन, एक पापड आणि दोन पाव. चला आपण येथील स्पेशली वेदांता मिसळचा स्वाद घेऊया. मी आहे अशोक बस्ते आज घेऊन आले स्पेशली हॉटेल वेदांता इथे खूपच कमी दिवसात फेमस झाली त्यांची स्पेशली मिसळ. चला आपण तिथली मिसळ ट्राय करूया. त्यांची मिसळ सोबत त्यांनी इकडे छोट्या भाजीमध्ये मस्त रस्सा दिलेला आहे. हे बघत होऊ शकता हा एक साधा रस्सा आणि इकडे दिलेला आहे झणझणीत असा तरीवाला रस्सा, सोबतच मस्त मँगो लस्सी आहे. ही साधी लस्सी तुम्ही बघू शकता आणि खूपच फेमस त्यांची मँगो लस्सी. चला आपण आता मिसळचा स्वाद घेऊया. गरमागरम असे दोन मिसळ पाव दिले. मित्रांनो, वेदांता तिथे मिसळ तर अप्रतिम आहे आणि सोबतच त्यांनी आपल्याला डिझर्टमध्ये मस्त गुलाबजाम दिलेले आहे. हे बघा, आणि मिसळ म्हटली आणि गुलाबजाम. चला आनंद घेऊया आपण. जमले मित्रांनो, मला मिसळ तर खूपच छान वाटली आणि तसेच मिसळ स्वाद घेतल्यानंतर लस्सीचे दोन प्रकार दिलेले, एक साधी लस्सी. पहिले आपण साधी लस्सी ट्राय करू. ऑसम. आणि आपण इथे साधी लस्सी आणि मसाला ताक पण ट्राय करू शकतो आणि त्यानंतर इकडे मँगो लस्सी. अप्रतिम मित्रांनो, काय सांगायचं मिसळ बद्दल, तर लय भारी आणि एक नंबर मिसळ. मित्रांनो, कधी जत्रा नांदूर नाका लिंक रोडला जर आले तर हॉटेल वेदांता नक्की ट्राय करा. तसेच अशोक बस्ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, हॉटेल वेदांतामध्ये तुम्हाला सकाळी सकाळी मिसळ मिळणार आणि तुम्ही जर दुपार नंतर रात्री आले तर हॉटेल वेदांतामध्ये प्युअर व्हेज रेस्टॉरंट येते, मेन कोर्सचा पण नक्की स्वाद मिळणार.